subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगे पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्ह्यात जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम कुठलाही असो, एक नाव नेहमी लक्षात असू द्या, गजराज टेंट अँड इव्हेंट. कार्यक्रम तुमच्याकडे, व्यवस्था आमच्याकडे. आमच्याकडे नवनवीन आकर्षक प्रकारचे मंडप, डेकोरेशन, केटरिंग सर्व्हिस, डीजे साऊंड, लाईट सिस्टीम, जनरेटर व इतर सर्व काही सुविधा, तेही एका छताखाली. तरी पत्ता लक्षात असू द्या, मोहित नगर गणेश कॉलनी जवळ जळगाव रोड भुसावळ. संपर्क करता आमचा क्रमांक आहे 81 50 50 20 37 97 65 22 72 09. भुसावळ शहरात आज दिनांक 5 जानेवारी रोजी भर दिवसा चोरट्यांनी चोरी करत रोख रकमेचा मुद्देमाल लंपास केला असल्याची घटना घडली आहे. शहरातील अयोध्या नगर येथील रहिवासी असलेले तथा भारतीय जीवन विमा निगम म्हणजे LIC मध्ये ABM पदावरील कार्यरत असलेले अधिकारी पंढरीनाथ शिरसाट हे आज रोजी जामनेर रोड वरील मल्हार हॉटेल येथे आपल्या सहकारी LIC पदाधिकाऱ्यांसह मीटिंग साठी आलेले असताना त्यांनी आपली अमेज कंपनीची चारचाकी क्रमांक GJ15CF6906 या क्रमांकाची गाडी सोनिच्छवाडीतील भागीरथी प्राथमिक विद्यालय सोरेच्छवाडी भुसावळ या शाळेच्या गेट समोर उभी केली असता सकाळी 10:30 वाजेपासून उभी असलेली ही गाडी दुपारी ठीक 1:30 वाजेपर्यंत स्थितीमध्ये उभी असल्याने तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु दुपारी 1:30 ते 2:30 वाजेदरम्यान चोरट्यांनी मात्र या चार चाकीच्या किन्नर साइड कडील मागील बाजूस असलेल्या सीटाच्या काचा फोडून गाडीतून काळ्या रंगाच्या बॅग मधून रोख 10,000 रुपयाचा LIC हप्ता म्हणून असलेली रक्कम व काही चाप्या आणि कार्ड्स घेत चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला असल्याची घटना 2:30 वाजता LIC पदाधिकाऱ्यांची मीटिंग संपल्यानंतर उघडकीस आली. शहरात भर दिवसा चोरी करण्याचा हा प्रकार घडल्यामुळे चोरट्यांची दबंगगिरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ अशा चोरट्यांचा बंदोबस्त करत त्यांना जेरबंद करावे अशी मागणी भुसावळ शहरवासियांकडून केली जात आहे. आज आमची ती युनिट मीटिंग होती आमच्या पोलादेवरून जे विकास अधिकारी आहेत त्यांची हॉटेल मल्हारला. तर 10:30 वाजता आम्ही तिथे गाडी पार्क केली भगीरथ प्रायमरी शाळेच्या गेटसमोर आणि गाडीमागे गाडी लावली आम्ही. 2 गाड्या होत्या, ही पण गाडी होती माझी. त्याच्यानंतर जेव्हा 2:30 वाजता जवळपास आमची मीटिंग सुटली तिथे. मेन टाईम 1:30 वाजता जेव्हा आमचा ऑफिसचा मुलगा जेव्हा आतमध्ये आला तेव्हा आम्ही त्याला विचारलं तर तेव्हा काही घटना घडलेली नव्हती. ओके. पण 2:30 वाजता जेव्हा बाहेर आलो आणि घरी जाण्यासाठी आम्ही गाडी जेव्हा हे केली तेव्हा कास फुटलेला दिसला आम्हाला. अच्छा. आणि गाडीमध्ये मागच्या सीटवर जी काही बॅग होती ती दिसत होती चोरणाऱ्याला दिसली असेल आणि त्यामुळे त्यांनी मागचा ग्लास फोडून ती बॅग लंपास केली. साधारण बॅगमध्ये किती रोकड होती? बॅगमध्ये 10,000 रुपये कॅश होती माझ्यासमोरच ठेवली होती. अच्छा. आणि बाकी काही चाब्या वगैरे इम्पॉर्टंट कार्ड्स वगैरे असू शकतो. हा भरणा होता का काही LIC चा आपला काही? हा काल आमच्या एका अभिकर्त्यांनी आम्हाला माझ्यासमोरच दिला होता त्यांच्या आपल्या CSR साहेबांना. अच्छा. ते उद्या येऊ शकणार नाही मग उद्या पॉलिसी पेमेंट करून टाकाल बाबा. घटना कशी घडली होती? काही नाही, 11 वाजता आम्ही गाडी लावली तिथं मीटिंगमध्ये उद्या मला हॉटेलला. हां. आणि आमची मीटिंग चालू होती जवळपास 3 तास साधारण 2:30 पर्यंत मीटिंग चालू. हॉटेलमध्ये? हॉटेलमध्ये, मल्हार हॉटेलमध्ये. मल्हार हॉटेलमध्ये. ओके. गाडी एकदम मोक्याच्याच असं एकदम वर्दळीच्याच ठिकाणी होती. अच्छा.
आम्ही बाहेर आलो, मीटिंग संपल्यानंतर 5000 तास फुटलेले. अच्छा, साधारण किती रोकड गेलेली अजून कोणकोणते? 10000 रोकड गेलेली. अच्छा, काही भरण्याचे होते का वैयक्तिक होते आपले? नाही, भरण्याचे होते. सरकारने मला दिलेले होते. माझा काही तक्रार वगैरे नोंदवली आपण? नोंदवायला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.